मित्रांनो नमस्कार। पोलीस वॉरंट शिवाय कधी कधी अटक करू शकतात, आज आपण याची माहिती घेऊया। पहिली बाब, फौजदारी प्रक्रिया संहितेच्या 1973 सालच्या कलम 41 अन्वये याचे लिस्ट दिलेली। या गोष्टी घडत असतील तर पोलीस वॉरंट शिवाय तुम्हाला अटक करू शकतात। त्यातला पहिला भाग, जो कोणी व्यक्ती दखलपत्र गुन्ह्याशी संबंधित आहे किंवा ज्याच्या विरुद्ध वाजवी तक्रार झालेली आहे की यांनी दखलपत्र गुन्हा केलेला आहे, विश्वसनीय माहिती आहे किंवा वाजवी संशय आहे, तर अशा व्यक्तीला अटक करता येते वॉरंटशिवाय। क्रमांक 2, बेकायदेशीर सबबीशिवाय त्या व्यक्तीकडे घरफोडी करता म्हणजे हाऊस ब्रेकिंग करता जे साहित्य जर सापडलं, संशयितरित्या फिरत असेल, तर त्याला वॉरंट शिवाय अटक करता येते। क्रमांक 3, राज्य सरकारने कुठचे आदेशानुसार त्याला अपराधी म्हणून घोषित केलेलं असेल आणि तो समोर दिसला तर त्याला अटक करता येते। क्रमांक 4, त्याच्या ताब्यात अशी काही गोष्ट सापडली की जी चोरीची आहे अशी वाटण्याकरता एक संशय आहे, चोरीची मालमत्ता आहे, तेव्हा तुझ्याकडे एवढं सोनं तू घेऊन पिशवीतनं घेऊन कुठे चालला, अशा अनेक गोष्टी असतात की ज्यावेळेला ते संशयाचं पुत चार मंगळसूत्र घेऊन चालला पिशवी, चार मंगळसूत्र बायको ताई कसं नाही, तर मग जिथे वाजवी संशय तिथे त्याला आत घ्यायला पोलिसांना 100% परवानगी। आता क्रमांक 5, पोलीस अधिकाऱ्याला त्याचं कर्तव्य बजावत असताना समजा कोणी अडथळा आणला, एक्झिक्युशन ऑफ हिज ड्युटी करत असताना त्यांनी नाही मला मी नाही चौकशी कर नाही मी काही उत्तर देणार, किंवा पोलीस ताब्यात घेतलं असताना त्यातनं तो पळून गेला किंवा पळून जायचा प्रयत्न करत असेल, म्हणजे संशय आला, अशा वेळेला त्याला अटक करता येते। त्यानंतर क्रमांक 6, जर सशस्त्र दलातून त्याला डेझर्टर म्हणजे त्याला तो त्यातनं पळून गेलेला आहे, त्यांचा बॉन्ड असतो 5 वर्षाचा बॉन्ड 6 वर्ष, त्याच्यातनं तो पळून गेला असेल तर त्याला अटक करता येते। त्यानंतर कोणत्याही व्यक्तीविरुद्ध भारताच्या बाहेर त्यांनी काही समजा काही घटना केली असेल, कृत्य केलं असेल आणि तिकडनं काही विश्वासार्ह माहिती प्राप्त झाली की बाबा असा असा व्यक्ती फलाना फलाना या ठिकाणी लपून बसलाय, त्या व्यक्तीला अटक करण्याचा 100% अधिकार आहे। किंवा कुठची व्यक्ती ज्याची दोषी असताना दोषी दोषारोप पूर्ण झालेले आहेत आणि त्याला सुटका झालेली आहे, असा व्यक्ती त्याला काही अटी असतात की बाबा अशा अशा गोष्टी तू परत करता का म्हणे, त्याच्या दिलेले जे काही गोष्टी आहेत उपकलम आहेत त्याच्या नियमांचा भंग करताना आढळला तर त्याला अटक करता येते। आणि कुठच्याही व्यक्तीला अटक करण्यासाठी कोणाची अटक करण्यासाठी जर काही गुन्हा घडला असेल करण्याची शक्यता वाटत असेल किंवा काही निरोप आला की असा असा व्यक्ती संशयास्पदरित्या फिरतोय की त्याला अटक करण्याची गरज आहे, म्हणजे इतर पोलीस स्टेशनमधनं काही निरोप आला की बाबा असा असा तुझ्या एरियात फिरतोय तर त्याला अटक करता येते। त्यामुळे अशा विविध प्रकारे पोलिसांना वॉरंट शिवाय सुद्धा अटक करण्याचा अधिकार आहे। इतकंच काय तर कलम 109 आणि कलम 110 खाली निर्देश केलेल्या व्यक्तींच्या एक किंवा अधिक श्रेणीतील कोणत्याही व्यक्तीस ते अटक करू शकतात। आज मला असं वाटतं की वॉरंट शिवाय अटक कधी करता येते पोलिसांना या संदर्भात मी तुम्हाला माहिती दिली। असेच विविध व्हिडिओ तुमच्यासमोर मांडत असतो, आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओपर्यंत इथेच थांबतो, धन्यवाद।